नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी अभिषेक याया. आज आपण इतवारा पोलीस ठाणे हद्दीतील मंढाई या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी आपल्यासोबत काही महिला आहे तक्रारदार, आणि आपण ऐकलेले आहे की जशा पद्धतीने नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितलेले आहेत की अव्यस्त सहकारीला न घाबरता थेट आमच्याकडे यावे, तर आज हा महिला जे आहेत अव्यस्त सहकारी व फायनान्सवाल्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणार होते, परंतु यांनी आम्हाला माझा महाराष्ट्राला जशी एस पी श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक यांनी आवाहन केले होते की कोणीही आत्महत्या करू नये आणि माझ्याकडे या, तर त्यासाठी ह्या महिलांनी एक पाऊल उचललेलं आहेत आणि एस पी साहेबांना विनंती केलेली आहेत की यांचे जे अवैध सहकारी आहेत, जे फायनान्सवाले आहेत, यांच्यावर कडक कारवाई व्हावे अशी एस पी साहेबाला विनंती केलेली आहेत. आपण ह्या महिलांशी विचारणार आहे की यांना कोण ते फायनान्सर आहेत आणि जे अवैध सहकार आहेत यांच्याकडून ज्यांना त्रास आहे त्यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेणार आहे. महाराष्ट्र न्यूजला बोलवले, काय विषय होता, आपण जे एवढे महिला आहेत हुजुरी खालसा फायनान्समध्ये आम्ही गट उचलले होते. डायऱ्यांचे गट उचलले, यांचे गट सगळे फिटलेत. मी काउंटर चालवत होते. काउंटर चालवताना मी 3 महिन्याचं काउंटर होतं माझं. 3 महिन्यामध्ये बायांचे सगळे पैसे दीपूसिंग महाराजाला नील केलेले आहेत. नील केल्यानंतरही तो माणसं पाठवायला, त्यांना आता स्वतः फरारीमध्ये आहे, तरी बायांच्या घरी माणसं पाठवणं, बायांना दिवस दिवस जाऊन बसून डबल त्यांचे फॉर्म भरणं, त्यांना हँडलोन देणं आणि त्याच्या तिप्पट पैसे करायला, 20,000 दिले की त्याचे लगेच 50,000-60,000 हे बायांना भरायला लावायला. काही कामं करा, तुम्ही कुठेही जा काही करा, असे माझ्या महिलांना त्रास यायला, सगळ्या महिलांना माझ्या त्रास चालू आहे. ह्या महिलांचे मला कॉलही यायले, ताई आम्हाला असं झालं, आम्ही तुमच्या हातावर पैसे भरलेत. तर मी त्या दीपू सिंगला म्हणलं त्या दिवशी, भाऊ भैया म्हणलं ऐसा क्यू करा तो छिनाल देखो बाद में दिखाता, अशा रिकॉर्डिंगसुद्धा आहेत माझ्याकडं त्याच्या. ह्या महिलेचे बघा 30,000 रुपये होते. हे सुरेखा वानकेडे होती. हिनं 5,000 रुपये महिन्याचं हिचं करून दिलं. तिच्याकडे डायरी आहेत, भरणं झालं, नीट झालं, सगळं झालं, तरी डबल तिचा फॉर्म भरला दिवाचा, ते 30,000 फेडले. नंतर मनी भैयाच्या हातपासून तिला हँडलोन घेऊन दिलं, ते त्यांनाच ठेवून घेतलं. आता सतत माणसं पाठवायला, त्याचं झालं. इंगोली गेटला असलम अहमद नाव आहे त्याचं. त्यानं आज सकाळी माझ्या घरी आला, माझ्या आईला शिवीगाळ त्याच्या पोराने केली. 1200 रुपये घेतले माझ्या आईकडून. माझ्या आईचे सगळ्या गलीनं फोटवा दाखवल्या आणि मला म्हणतो की मी महाराज बोलायलो. तुमकू जो करणे काय करलो, मी महाराज बात करणार. देऊके साथ पैसे देणंच पडतात. अशानं आम्ही खावाव काय आणि त्यांना भराव काय. आम्हाला मानसिक त्रास सगळ्यांना जास्त झालेला आहे. आमच्यानं पैसे भरणं होत नाहीत. जेवढे आम्ही घेतले तेवढे इज्जतनं भरले. माझ्याकडं रजिस्टर आहे त्यांच्या सह्यासोबत. आणि आगाव कामं करा आणि आमचे पैसे भरा, असं त्याचं म्हणणं चालू आहे. आणि आता स्वतः फरारीमध्ये आहे दीपू असलम. हे सगळे लोक जेवढे बी फायनान्सवाले आहेत सर, ते सगळे फरारीमध्ये. आमचं निवेदन असं आहे एस पी साहेबांना की महिलांना आहे ना त्यांनी न्याय द्याव. त्यांच्या खालचे जे कर्मचारी आहेत, जेव्हा बी आम्ही पोलीस स्टेशनला गेल्या, भाग्यनगरला मी स्वतः गेले होते सगळ्या महिला घेऊन, इकडच्या प्रभातनगरच्या सगळीकडच्या मनीष भाऊच्या ऑफिसला गेले होते, त्यावेळेस त्यानं काहीच केला नाही. एस पीनं मला डायरेक्ट म्हणला ज्या दिवशी तुमच्या घरी कोणी येईल त्या दिवशी आम्हाला फोन लावा, आम्ही येता. एस पीच्या तिथल्या एका माणसानं सरळ फोन त्याला लावला, तिथल्या तिथं त्यांचं सेटलमेंट होऊन चाललं. आमच्या तक्रारी कुठंच घेण्यात येत नाहीत ना, आम्हाला कोणी संरक्षणाला येत नाही. इतवाऱ्यामध्ये मी अजून गेले नाही, जायचं आहे मला इतवारी पोलीस स्टेशनमध्ये, कारण की त्याची सगळीकडे भरण आहे. ते स्वतः म्हणते पोलीसवाल्यांना माझी भरण आहे. माझी एक्स पी साहेबांना एकच दरकार आहे की आमच्या महिलांना त्यांनी याच्यातून काढावं, कारण की आमच्यानं डीयू राऊंड हे भरणं वय ना आम्ही घेतले आणि जेवढे घेतले 7,000 देतात सर त्यांनी, तर त्याचे 12,000-14,000-28,000 असे वसूल करतात. पोरं घरी आले की पोरं सरळ म्हणतात गाड्यावर बसा महिलांना चला, या बाईच्या नवऱ्यानं मरणार जात 3 दिवसापासून मारायले. रिकॉर्डिंग आहेत, पोरांचे व्हिडिओ आहे. जे पोरं आमच्या घरी आलेत आम्हाला मानसिक त्रास दिलेत, आम्ही त्यांचे व्हिडिओ केलेले आहेत. मारहाण करतात, मारहाण करतात बायांना. बायांना माया आहे, बायांना मारहाण करतात. 20 रुपये धंदा कर म्हणतात. बाया घरी येतात, घरी येऊन म्हणतात तुझ्यानं पैसे भरणं वय ना गेला तर चल 50 रुपये धंदा कर, 30 रुपये धंदा कर. अहो आम्ही आमच्या घरच्या छिनारी असेल पण लोकांसाठी आहे का? आमचे नवरे आम्हाला या कामासाठी सोडलेत बाहेर. असे खूप महिलांना म्हणलेलं आहे त्यानं. माझ्याकडं मी 40 महिलांचे पैसे त्याला दिलेले आहेत. रेग्युलर माझ्याकडं काउंटर आहे बघा, त्याचं ओरिजिनल आहे. आणि मी स्वतः माझ्या नावानं पैसे घेतले सगळ्यांचे लावून महिलांचे.
की महिलांच्या घरी जायचं नाही। हे नील झालेलं आहे आणि हे त्याच्या सह्या सोबत आहे सर, हे बघा, हे दीपू सिंगच्या सह्या सोबतच्या डायऱ्या, हे बघा, हे सगळं दीपू महाराजाच्या सह्या सोबत झालेलं आहे, हे बघा, त्याचं आहे सगळं रिकॉर्ड असताना। आता ही महिला जी आहेत सगळे भीतीच्या वातावरण मध्ये आहेत, मग असे कारण म्हणून अनेक लोकांनी, महिलांनी, पुरुषांनी आत्महत्या केली या लोकांमुळे, तर या असं काय झालं होतं का यांच्यावर? वेळ यांच्यावर आलता हे महिला, ही महिला आत्महत्या करायला तयार झाली। मी 2-4 वेळेस फाशी घेतलेली आहे, आज मला 3 वर्षापासून सतत परेशान केलेले आहे, मला 3 वर्षापासून, मी 3 वर्षाखाली त्याच्या डायऱ्या उचलल्या होत्या, मी स्वतः कामाला गेले, 1 रुपया दिला नाही, माझ्या कामामध्ये पैसे कट केलेले आहेत, त्याच्या दबावाखाली मी कामाला गेले, SP ऑफिसला सुद्धा गेले होते महिलांना घेऊन, SP ऑफिसनं आम्हाला वजिराबादच्या पोलीस स्टेशन याला पाठवलं, काय म्हणतात, गांधी पुतळ्यापाशी, तिथे आमचं कोणी मान्यता केली नाही। आम्ही अर्ज लिहिले, नंतर वकिलाकडून आम्ही अर्ज लिहिले, आम्हाला त्या अर्ज दाखल करायचे होते, आमच्या लेकरांना मारहाण करतो, लेकरांना उचलून नेतो, नवऱ्यांना उचलून नेतो, आमच्यावर असा सुद्धा त्यांनी दबाव टाकलेला आहे। ताई तुम्ही कशासाठी पैसे किती घेतले होते, कशासाठी घेतले होते? माझी 20,000 डायरी होती, माझ्याकडून 50,000 वसूल करून घेतले, मी घरी गरदा होऊ नये म्हणून दिवा सगळं डायऱ्या भरले तरी त्या दिवाला डीव लावून डायरी क्लिअरच होते ना झालेत, मी घरी धिंगाणा चालू आहे। किती घेतले? आधी 20,000 डायरी केली होती, ते डिवा माझ्या हातामध्ये 14,000 आले होते, ते डिवाला ड्यू लावून घेतले, मी भरणं झालं नाहीत, 60,000 करून घेतलेत आणि डिवाला ड्यू लावून भरून घेतलेत ते पैसे, तर मी घरी धिंगाणा होऊ नये म्हणून डिवाला ड्यू भरलेले आहे। मी आमच्या आता काही कामासाठीच घेतले होते ना, घरगुती मेस्टरचे करते मी, एक सामान भरण्यासाठी घेतले होते, काही डायऱ्या हे आता गट म्हणून घेतलेत आमच्याकडून, आम्हाला माहीत नव्हतं ते असं आहे म्हणून, व्याजाचे फायनान्सचे आहेत म्हणून माहीत नव्हतं, हे मला एवढं सगळं सांगलं नाही, नाही सांगितलं नव्हतं, गट म्हणून घेतले आम्ही, हे बाया करून जाऊ दे गट आहे म्हणून घेतले होते, आणि ते डिवाला डीव लावून जबरदस्ती घेतलेत आमच्याकडून धिंगाण गेले होते 2 आमच्या शाळेतल्या मॅडमने एकदा केस केली, ते आमच्या शाळेवर धिंगाणा केले होते भाग्यनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये, मी शिक्षिका आहे शाळेमध्ये, माझ्या तिथं येऊन हे केलं ना, आमच्या मॅडमनं सुद्धा केस केलेली आहे, अलका कदम मॅडम आहेत आमच्या भाग्यनगरच्या गेलते, काय झालं नाही ते म्हणले, काय म्हणून लागले घरी आले तेव्हा आम्हाला कॉल करा फक्त, आणि कोणी येईना झालं ते असं पैसे घेण्यासाठी येत होता, तर त्याचे काय फीस राहते का? काय राऊंडचे पैसे द्या म्हणत होते, राऊंडचे पैसे द्या म्हणत होते, 2,000 ते 1,000 असे जसे आले तसे वेगळे घेत होते, आणि हे वेगळं, आणि तिथं डिवाला डीव लावत होते ना, हप्ता नाही भरल्यानं। ताई अशी अनेक महिला आहेत जे आपल्या मजबुरी असते, त्यांना दवाखान्याचं काम असते, अशासाठी ते पैसे घेतात, मग दुप्पट तिप्पट व्याज घेऊन हे त्रास देणं योग्य आहे का? कशी अशी पद्धत चालू आहे नांदेडला? अशी नांदेडला आपल्या खूप पद्धत चालू आहे, कारण कसं आहे, बायका भीतीच्या पोटी पैसे देतात, कोणाकडून बी दुसऱ्याकडून अजून व्याजानं आणून भरतात, म्हणजे त्याचाही व्याज द्या ह्याचाही व्याज द्या असं नांदेडमध्ये चालू आहे सध्या। पैसे नाही दिले तर बायकांना घाण काम करा, असं करा तसं करा, आणि पैसे आणून द्या, काही करा पैसे आणून द्या, नाही तसं काही नाही, पोलीसवाल्यांचं काही नाही, पोलीसवाल्यांना म्हणतात या अर्ज द्या, हां कारवाई काही करत नाही, या म्हणतात घेतले होते आणि काय तुम्हाला? मी 7,000 घेतले होते, मला 12,000 भरून मला बसून ठेवलं होतं तिथं, मी पोलीसवाल्याला बोलवलं तर पोलीसवाले आले तिथं त्यांना बोलले इथं भरावं लागते म्हणले, बोलून अजून निघून गेलेत। मग काय काय तुमचा वस्तू तिथं ठेवा लागते असं काय आहे का तिथं? काय नाही, आधार कार्ड, आधार बाउंड फोटो। मग आता ते तुमचे पैसे फिटल्यानंतर ते वापस परत देते का तुम्हाला? दिले नाही अजून, अजून पैसे तुमचे? हो 2400 रुपये अजून चालू आहे तुमच्या अंगावर? नाही। मी हिंगोली गेटचा गट घेतला होता, त्याच्यातले 5 हप्ते भरलेले आहेत, मला रोज रात्री फोन यायला ते मोबाईल दस्तीवर ठेवून महाराज बात करावं, महाराज बात करावं करके खूप मला पण खूप परेशान करायला आहेत, त्याच्यामध्ये पैसे भरा, ड्यू भरा, राऊंड भरा, आणि यांच्या हातावर 1-2 गट घेतलेले आहेत, यांनी तिथं गॅरंटर होत्या, हां
होते तिथं गॅरंटर होत्या यांनी जुगू दिदी म्हणून नाव आहे महाराज हनुमानगडला होता तर बारा हप्त्याचा गट होता सहा हप्ते भरले चार हप्ते राहिले आणि माझ्या आईच्या नावावर 1800 होता त्याच्या दोन गट भरले तर पुन्हा यांना घेऊन जाऊन यांच्या गॅरंटरमध्ये टाकून 72,000 डायरी केली मला हां तेवढे पुन्हा तेवढ्या चार सात हप्ते राहिलेले होते त्याचे 72 त्या पैशाचे 72,000 केले आणि परवाच्या दिवशी ते मनोज झरांगे म्हणून आहे तिथं तर त्यानं काय केलं मला म्हणलं 7,000 रुपये राऊंडचे पैसे लागतील म्हणून तर मी स्वयंपाकाची कामं करते माझ्याजवळ सध्या कामं नाही तर मला पण असंच परेशान करायला गेल्या वर्षी मला खूप चुरून खाल्लं होतं लोकांना मी इतवाऱ्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये सगळ्याच्या नावात नेपार फाडलं होतं पण माझी पण केस कोणी दाखल केली नव्हती गेल्या वर्षी मी औषध पिलं होतं हे सगळ्यांना माहिती आहे मॅडमला सगळं माहिती आहे मला जाळून खाल्लेत डिवला डिवा 18-20 हजार रुपये भरलेत एवढा पैसा फेडून मला माझं लोकात अजून देणं फिटलं नाही अजून मला त्याच्यात बुडवायलेत मला खूप त्रास द्यायलेत मला मानसिक त्रास गेल्या वर्षी झाला होता त्याच्याप्रत आता जास्त त्रास द्यायलेत बघा मोशी जसं लोक पैसे घेतात पैसे बुडवतात त्याला काही करत नाही जे पैसे बरोबर भरतात त्याच्यावर दुप्पट तिप्पट पैसे काढतात असे दुप्पट करायले तर रोज पोरं यायले घरी रोज संध्याकाळी सकाळ रोज यायले तर आणि चला बसा म्हणायचं मावशी तुम्ही बसा गाडीवर नाही तर मग हे पैसे फेड करा तुम्ही असं म्हण हापीसला नेऊन बसतात 5 वाजो 6 वाजो तिथे नेऊन बसा उगं बसतात दिवाला ठेवून डायरी फिटलेली आहे बाय हो डायरी अरे रॉनचे येणं जाण्याचे हो फेड आहे डायरी मॅलो हो जरा रोज हात दोन पोर रोज गेले हो येऊ देणं आले जाऊ देणं आहे तर कुठे गेलं तर कुठे गेले 7,000 12,000 हो ताई या आपण ऐकलेलं आहेत की हे सर्व महिला जे आहेत आपले मजबुरी खाती घेतले होते आणि यांना जे त्रास देतात हे सतत नांदेड शहरामध्ये अशी चालू आहे अनेक लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत गळापास घेऊन परंतु यांच्यावर कारवाई होत नाही आता तुम्ही जे आहेत हे आत्ता तर 5-6 महिला असे किती महिला तुमच्यासोबत आणि पुढची तुम्ही भूमिका काय घेणार हे बघा सर माझ्याकडं 40 महिला आहेत 40 महिलांचे बी नील झालेले आहेत दीपू सिंग खालसा हे आता महाराष्ट्र फायनान्स म्हणून चलवायला नमस्कार चौकामध्ये याची एक शाखा आहे एक चैतन्यनगरला आहे एक होंडा शोरूमला आहे ह्यानं 3 शाखा चालवायला ह्यानं स्वतः आता फरारीमध्ये आहे यांना याचे मुलं पाठवायला बारंबार माझ्या खातेदारांच्या घरी मुलं बाया स्वतः माझ्या बायांना म्हणायल्या तुम्हाला 30 रुपयामध्ये धंदा करा आणि पैसे भरा यांना वडत नाही आल्यात मुलं गाडीवर बसवायलेत माझ्या बायांना मानसिक त्रास व्हायला ह्यांना त्रास झाला की मला कॉल करायला तर ह्यांना सतत तो काय म्हणायला ती बाई कामावर नाही ती बाईनं काम सोडून दिलं ती बाई आता आमच्याकडे का फक्त 2 महिने झालं मी बिमार असल्यामुळं आयुष्यमध्ये असल्यामुळं कामाला गेले नव्हते काल परवा मी गेले सगळ्यांची जिम्मेदारी घेतली होती 1,000 रुपये रोज मी भरतो भैया किसके घर पे नाही जाणार म्हणलो 50,000 आत्तापर्यंत मी भरले त्याचे आता रोज माझ्याकडे पैसे कुठून येतील मला नवरा नाही आहे जाग्यावर माझा नवरा दारू पिते सोडून दिलेला आहे तर ते म्हणते कोणत्याही माणसांपाशी जा तुम्ही आधीच आगाव कामं करता अशा पद्धतीनं माझ्या बायांना आणि माझे पुरुष आहेत ज्या पुरुष आहेत एक वाजेगावचा पुरुष आहे मुस्लिम समाजाचा त्यानं डायरी पूर्ण नील केली तर त्याला एवढं मारहाण केलं की त्याची गिनतीच नाही तर त्याच्या बायकोच्या घरी आज ते माणूस 2-4 दिवसापासून त्या बायकोची रेकॉर्डिंग आहे तर 2 पोरं रोज तिच्या घरात जाऊन बसायलीत म्हणून तुम पैसे दो तर तिनं मला फोन लावला आज ताई कैसा भी करो हमको यहां से निकालो एकाचेही सर त्यांना डॉक्युमेंट्स देत नाही दीपू सिंग महाराज असलम अहमद हिंगोली गेटचं आणि जिग्गू दिदी म्हणून एक खालसाचीच फायनाची मॅडम आहे तिनं सुद्धा या बायांवर कोणावर 72,000 कोणावर किती पैसे असे काढले आणि यांच्याच ऑफिसचे स्टाफ पाठवतात बाया माणसं आणि आमच्या बायांना अत्याचार करतात ओढून नेणं मारहाण करणं 20 रुपये धंदा लावतो 40 रुपये धंदा लावतो अशा पद्धतीनं यांचा खेळ चालू आहे सर आपण जसं म्हणलं की आपण हे गट म्हणून घेतलेलं आहे आम्ही बघितलेलं आहे गटमध्ये एवढं व्याज नसते आणि गट वेगळे असते जसं जनलक्ष्मी असो महाराष्ट्र फायनान्स असो भाग्यलक्ष्मी असे वेगवेगळे नावाचे गट आहे पण हे जे आहे तर हे दुप्पट तिप्पट व्याज आहे आता मी सरळ तुम्हाला सांगेल यांचं लायसन यांनी मला दाखव सर यांनी तर मला यांचं कमी पैशाचं लायसन दाखवलं तर ठीक आहे नसता मी स्वतः आत्महत्या करेन माझ्या सगळ्या महिलांना घेऊन SP साहेबांच्या समोर आणि SP साहेबांना माझं एकच निवेदन आहे की आमच्या महिलांना त्यांनी सुरक्षा द्याव आणि सगळे फायनान्स बंद करा ना माणसांना द्यायचे ना बायांना द्यायचे बायांना दिलं तर बाया आजच्या ह्या बायांचे पैसे घेतलं की तुमचे पैसे देण्यासाठी दुसरीकडून उचलायलेत तिचे घेतले की चौथीकडे माणसांना दिलं की दारू पिऊन बायांना मारहाण चालू आहे ह्यांनी कशामुळे हे चालवायलेत 7,000 ह्यांना कोणा दिला अधिकार की 40-50,000 घ्यायचा पोरं डिवागला डीव लावून घ्यायचा यांना अधिकार कोण्या सरकारनं दिला मला हे सरकारला मान्य सांगा
भरपूर महिला आहे धने गाव वेगवेगळे नावाचे इंगोली गेटला हुजुरी खालसा फायनान्स एक आहे एकाच नाही आता तिथं दुसऱ्यानं टाकलंय त्याच्या मामानं टाकलंय दीपू सिंग मामानं पुन्हा मोंटी भैयाचं एक फायनान्स आहे तिथंच पण त्यांना महिलाचे गट करत नाही ते पुरुषांचे करते आपल्याला त्याच्या शिकायला नाही देणार नाही ते मोंटी महाराजाचं आपल्याला दीपू सिंग असलम यांच्याशी लेणं देणं आहे त्यांच्या जवळच आहे मान्य कर म्हणजे त्यांना आमचे डॉक्युमेंट सोडाव महिलांना डबल त्या डॉक्युमेंट वर म्हणायला आता हे बघा ह्या डायरीवर माझ्या सह्या असतात हे स्वतः दीपूची सही आहे मी माझ्या अंगावर 3 लाख रुपये काढले होते त्यांना याच्या आधीचे मी एवढे पूर्ण पैसे फेडलेले आहेत त्याचे त्याच्यानंतर या महिलांच्या घरी जाऊ नका म्हणून या महिलांना अशा डायऱ्या करून द्यायलेत हँडलोनच्या हँडलोन भरा ती डायरी घे ग त्याच्यावर त्याच्याच सह्या येतात हे बघा सुरेखा वानखेडे हिला हप्ते लावून द्यायलेत भरा 1800 रुपये भरा भरणा भरावाच लागणार आहे नसता तुमच्या घरी सतत पोरं येतील व्हिडिओ दाखवू पोरं यायलेत आमच्या घरी आम्ही त्यांचे व्हिडिओ करायला सुरू केलेले आहेत आम्ही सतत त्यांचे व्हिडिओ चालू ठेवलेत कारवाई करणार गेलेत ना त्यांनी सतत सांगायलेत आम्हाला भेटणार ना बिंदास भेटणार एस पी साहेबाला भेटणार मला सुद्धा बीएससी कार्यकर्त्याचं पद आहे मी स्वतः महिलांच्या आघाडीमध्ये आहे मला जिल्हा प्रमुखचं पद आहे महिलाचं मनेश भाऊ कावळेचं स्वतः मी महिलांच्या संरक्षणासाठीच थांबलेली आहे आणि भेटणार म्हणले बिलकुलच भेटणार आणि मला एस पी साहेबाला एकदा निवेदन करायचं आहे नाही तर मी सगळ्या महिलांना घेऊन तिथं आत्महत्या करू शकते आज अगर जर ह्या दीपू सिंगला आणि असलमला अटक नाही झाली आम्ही एकही रुपयात इथून भरणार नाही हे आमचं शासनाला हे आहे ते पैसे 8000 रुपये हातामध्ये देतात आणि 12000 रुपयाचे डायरी भरून घेतात त्यांनी आणि त्या वसुलीसाठी आम्हाला पाठवत होते त्यांनी आणि प्रत्येक जेवढ्या महिला तिथं कामासाठी आहेत त्यांचा 1 रुपया त्यांनी दिलेला नाही पेमेंटमध्ये आणि आम्हाला ते पेमेंट आमचं आम्हाला भेटा म्हणून आम्हाला विनंती आहे असे किती महिला असतील ज्यांनी पैसे घेतले आणि त्यांना त्रास झालेला आहे भरपूर महिला आहेत अशा आमच्या अजून पेमेंट झालेले नाही दोन तीन महिन्यापासून पेमेंट रुकलेली आहे तेवढे आम्हाला पेमेंट द्यावं त्यांनी आणि हे जे महिलांना त्रास व्हायला आहे ते त्रास पण एस पी साहेबांना निवेदन आहे की त्यांनी काहीतरी याची दखल अंदाजी लवकरात लवकर घ्यावं नाहीतर आम्ही सगळ्या पूर्ण महिला एस पी ऑफिसमध्ये जाऊन निवेदन आम्ही देणार आहेत मी पण वंचित बहुजन महिला आघाडी जिल्ह्याची शहराध्यक्ष आहे या आमच्या पूर्ण मागण्या मान्य झाल्या पाहिजे काम सोडलेलं आहे मी तेवढा हा मी पक्षामध्ये आहे मी पक्षाचा नाही मी माझ्या पदाचा वापर करणार आणि पूर्ण जेवढ्या महिलांना त्रास होणार आहे त्या पूर्ण महिलांना आम्ही न्याय मिळून देणार सर आम्ही दीपू महाराजाचा महाराष्ट्र फायनान्स आणि हुजूर खालसा फायनान्स ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा.